त्यांची भेट घेतली आहे, एकंदरीत काय विषय होता किंवा बराच वेळ बैठक? पंकजादाईंची भेट ही एक पारिवारिक भेट होती. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोपीनाथराव मुंडे आणि आम्ही एक अत्यंत जवळचे मित्र आणि परिवारातल्या सदस्याप्रमाणे राहत होतो. पंकजादाईंचा पराभव झाला आणि रोहिणीताईंचाही पराभव झाला. दोघांचेही पराभव झाले, त्याचे कारणं काय आहेत? पंकजादाईंच्या पराभवाचे कारणं काय आहेत हे विचारलं, चर्चा त्याबाबतही झाली. रोहिणीताईंच्या पराभवाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आगामी कालखंडामध्ये ज्या कारणांसाठी हा पराभव झाला ते कारणं कमीत कमी वरिष्ठांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि वरिष्ठांनी याची नोंद घेऊन ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं याच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे अशा स्वरूपाचं ही चर्चा झाली. तर अन्य विषयाच्या संदर्भात फारशी चर्चा झाली नाही. निश्चित मी तर कालही सांगितलं परवाही सांगितलं की रोहिणीताईंचा आणि पंकजाताईंचा पराभव हा काही पक्षविरोधी पक्षाच्याच अंतर्गत विरोधी लोकांमुळे झालेला दिसतोय. प्रथम दर्शनी तरी असं दिसतंय. आणि ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधी काम केलेलं आहे अशांचे नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली आहे की कारवाई केली पाहिजे. माननीय परवा दिवशी म्हणजे 7 तारखेला जळगाव येथे आमचे प्रदेश अध्यक्ष, आमचे संघटन मंत्री त्या ठिकाणी या संदर्भात माहिती घेण्यासाठी येत आहे. अपेक्षा करूया की त्यामध्ये त्यांनी चौकशी करून ज्यांनी विरोधी कारवाई केली आहे त्याच्यावर कारवाई करावी. तुम्ही जो मुद्दा मांडताय खरं खूप थेट आणि स्पष्ट, या आधी देखील तुम्ही अनेकदा बोललाय, मात्र इतक्या दिवस तुम्ही आधी देखील तक्रार केली होती त्यावेळी कारवाई झाली नाही असं देखील कळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, अनेक जण पक्षात नाराज आहेत. कुठेतरी अशी एक चर्चा आहे की या सगळ्यातनं तुम्ही एक वेगळा काहीतरी नेतृत्व बदलाची देखील अपेक्षा करताय किंवा ह्या सगळ्या गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय? वरिष्ठांपर्यंत प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. मी स्वतःच वरिष्ठांकडे बोलतोय आणि स्वतःच वरिष्ठ नेत्यांच्या कानावर हे विषय मी घातलेले आहे. मला काही कोणा मध्यस्थाची गरज नाही किंवा मीडियाच्या माध्यमातून जावं याची पण मला आवश्यकता नाही आहे. मी समक्ष बोलू शकतो प्रत्येकाशी आणि त्याप्रमाणे जे काही घडलेलं ते मी जे काही चाललेलं आहे जे घडलेलं आहे आणि पक्षामध्ये जे अनेकांमध्ये अस्वस्थता आहे हे सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे. तेव्हा चर्चेअंती माझं आणि पंकजाचं एकमत आहे की काही प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या दोन्ही जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला. पण सगळ्याच ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न भाजप करते असं मला वाटतं. दुर्दैवाने हे चित्र खरं दिसतंय की या ठिकाणी बहुजन समाजाचे आणि ओबीसीचे जे नेतृत्व करणारे नेते आहे ते ज्या ठिकाणी निवडणुकीमध्ये हरले. म्हणजे एका ठिकाणी पाहिलं तर पंकजा असेल, खडसेंच्या घरातलं असेल, का बावनकुळेला तिकीट न देणं असेल, का विनोद तावड्यांना तिकीट न देणं असेल, प्रकाश मेहता असेल, अनेक अशा प्रश्न आहेत की जे त्या ठिकाणी आमचे चेनभाऊ संचेती त्या ठिकाणी होते की दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये हरले. त्याचे कारणं काय असतील ते नंतर तपास घेऊ, परंतु ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामधले जे 105 लोक आले त्यापेक्षा अधिक आले असते तर नीटपणे रचना झाली असती. त्याचबरोबर जे सत्ताची समीकरण बदलली गेली, कारण जर फडणवीस यांच्याऐवजी दुसरं कोणतं नाव आलं असतं तर शिवसेना सोबत आली असती का? कारण ज्या पद्धतीनं समीकरण बदलली गेली त्यासाठी नेतृत्व हा एक मुद्दा लक्षात येतो. मला यावर तर काही भाष्य करता येणार नाही, परंतु मला निश्चित असं वाटतं की महायुतीला या ठिकाणी जनतेनं मतदान केलं होतं आणि महायुतीमध्ये प्रमुख 2 घटक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होते. दोघांच्याही ठिकाणी जर समन्वयाने या ठिकाणी चर्चा झाली असती आणि 2 पावलं मागे गेलं असतं तर महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी झाला असता. कारण की 1-2 वर्ष मागणी शिवसेनेची मान्यही केली असती तरी एखाद्या चर्चेमधनं मार्ग निघाला असता. तुमचा थेट रोख कुठेतरी माजी मुख्यमंत्र्यांवर आहे का? कारण अगदी सत्ता असण्यापासून माझा रोख माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा जो नेतृत्व करतो त्याच्यावरच असणार आहे. खालच्या माणसाला दोष देण्यात काय अर्थ आहे? ज्याने निर्णय घेतले
या संदर्भामध्ये असं असतं. मी नेहमी म्हणत आलो आहे की पक्ष कधीच या संदर्भामधला दोषी नसतो. पक्षाचं नेतृत्व करणाऱ्याला जसं यशाचा आम्ही भागीदार होतो तसं अपयशाचं भागीदार झालं पाहिजे की नाही. यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे. हे कधी 40 वर्षाच्या राजकीय जीवनात आम्ही शिकलो नाही. ज्या ठिकाणी आमच्याही माध्यमातून अपयशाला आम्ही सातत्यानं बऱ्याचदा तोंडगे दिलं आहे त्या ठिकाणी मान्य केलं की बा आम्ही पराभव मान्य करतो, आम्ही त्याला जबाबदार आहे. तसं पराभवाची जबाबदारी घेतली गेली पाहिजे आणि त्या पराभवाची जबाबदारी पक्ष म्हणून नाही तर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं त्यांनी स्वीकारले पाहिजे. आमच्या भागामध्ये आमचे आमदार पडले असतील तर त्याला खडसे जबाबदार आहे. त्याच्याकडे जर जबाबदारी दिलेली असेल तर. पण एकूणच अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की आता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली होती त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं. आता यापेक्षा मी अधिक बोलत नाही, तुम्ही समजदार आहात. एक फक्त शेवटचा प्रश्न. तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, 4 वर्ष सत्ता असून देखील बाहेर राहावं लागलं सत्तेच्या. आज कुठेतरी एक विरोधी पक्ष नेतापद देवेंद्र फडणवीस झालेत. 105 सगळ्यात मोठा पक्ष असून देखील विरोधी पक्ष कमकुवत ठरतोय सगळ्या पुढे असं वाटतंय, कारण तुम्हाला सगळ्यात जास्त ताकदीचा अनुभव आहे तिथे. हे बघा, अजून 8 दिवस झाले नाहीत. 8 दिवसामध्ये कोणत्याही सरकारचं किंवा विरोधी पक्षाचं मूल्यमापन करणं योग्य होणार नाही. संधी दिली गेली पाहिजे. नंतर पुढच्या कालखंडामध्ये कुणाचं काम चांगलं आहे कुणाचं वाईट आहे याचं मूल्यमापन करता येईल. आणि आज विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्रजी झालेत त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. माननीय उद्धवजी या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचंही मी अभिनंदन करतो. नाराजांची मोठ बांधण्याची आवश्यकता नाही. पक्षामधले जे अस्वस्थ आहे आणि जे नाराज आहे ते आपोआपच एकत्र होतात.